नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत आपण या एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या, 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 या यूट्यूब चॅनलवर वनरक्षक आणि वन सेवच्या निगडीत भरपूर सारे व्हिडिओ आपण पाहिले मित्रांनो आज आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान आहे या उद्यानाबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्याबद्दल आपण थोडी आज माहिती घेऊया या या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण जे ते प्रश्नसंचचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातले जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत आणि भारतातील जे राष्ट्रीय उद्यान आहेत तर त्याचा जर इतिहास सांगायचं म्हटलं म्हणजे जिम कार्पेट उत्तराखंड थी थी का हे उत्तराखंड राज्यातील भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि या उद्यानाची जी स्थापना आहे ती वाघांच्या संवर्धनासाठी एकोणीसशे छत्तीसमध्ये काय हेली हे राष्ट्रीय उद्यान म्हणून काय करण्यात आली होती हे राष्ट्रीय उद्यान आता जिम कार्पेट या ब्रिटिश सैन्यातील जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रयत्नाने काय स्थापन झाले होते म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या पहिल्या राष्ट्रीय उद्यानाला काय जिम कार्पेट हे नाव काय आता देण्यात आलेलं आहे आणि ते जे नामकरण आहे ते एकोणीसशे सत्तावन्न साली करण्यात आलेलं आहे व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट झालेलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं जिम कार्बेट आहे दोन हजार तीनपर्यंत आतापर्यंत काय व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट झालेलं पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट आणि दोन हजार तेरापर्यंत राष्ट्रीय उद्यानाची संख्या काय दोनशे ए सॉरी एकशे दोन एवढी होती मात्र दोन हजार चारमध्ये काय राष्ट्रीय उद्यानाची संख्या काय दोनशे तीन हे एकशे तीन हे झालेली आहे आणि त्यांचा जो एकूण जे एरिया तो 45 -45 -45 जी जी आहे तो चाळीस हजार पाचशे चौरस किलोमीटर आहे आणि जे वन क्षेत्र आहे त्याच्या वन पॉईंट ट्वेंटी थ्री पर्सेंट काय ते झालेलं आहे तर त्यातलं महत्वाचे जे आहे ते राष्ट्रीय उद्यान आता आपण भारतीय राष्ट्र महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय उद्यानाबद्दल थोडी माहिती घेऊया महाराष्ट्रामध्ये एकूण जे आहे ते सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्यातलं जे पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ते चांदोली आहे की जे सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे त्याची जी स्थापना आहे ती दोन हजार चार या साली झालेली आहे आणि चांदोली या राष्ट्रीय उद्यानाचं जे क्षेत्रफळ आहे ते तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आहे आणि ते जे उद्यान आहे ते सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहे हे जे उद्यान आहे महाराष्ट्रातलं चांदोली हे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहे दुसरं जे उद्यान आहे ते गुगामल महाराष्ट्रातलं राष्ट्रीय उद्यान आहे दुसरं त्याचं नाव आहे गुगामल आणि त्याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे सत्त्याऐंशी या साली झालेली आहे याचं जे क्षेत्रफळ आहे, आहे। ते तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर आहे आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे सर्वात मोठं उद्यान कोणतं तर हे गुगामल आहे आणि याचं चौर क्षेत्रमळ जे आपण मागे व्हिडिओ दिल तर त्यात कमेंटमध्ये सांगितलं तर त्यातला जो हा पॉईंट आहे हा क्लिअर आपण या ठिकाणी करत आहे मित्रांनो आपल्या जर काही सूचना कमेंट असतील तर ते आपण या नक्की आपण करा आणि आपल्याला ज्याविषयी व्हिडिओ आवडतात की म्हणजे जे आवश्यक असतील ते व्हिडिओच्या सुद्धा आपण कमेंट करा ज्या कमेंट जास्त असतील त्या कमेंटवर मी व्हिडिओ नक्कीच आपण बनवण्यास नक्की प्रयत्न करेल पुढचं जे उद्यान आहे मित्रांनो पुढचं उद्यान आहे नवेगाव नवेगाव हे गोंदिया जिल्ह्यामधलं उद्यान आहे आणि नवेगाव उद्यानाचं जे स्थापना आहे ते एकोणीशे पंच्याहत्तर या साली झालेली आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते एकूण एकशे तेहतीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान पुढचं जे उद्यान आहे ते आहे पेंच पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे याची सुद्धा स्थापना जी आहे ते नवेगाव आणि पेंच यांची एकाच वर्ष झालेली आहे एकोणीशे पंच्याहत्तर वर्ष साली आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते दोनशे सत्तावन चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तसंच पेन्चे जे उद्यान आहे हे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पेंच या नावाचं एक उद्यान आहे मार भारतातलं सर्वात पहिलं कोणतं उद्यान तर जिम कार्पेट आणि महाराष्ट्रातलं जर सर्वात पहिलं उद्यान ता जर म्हटलं तर ते ताडोबा आहे ताडोबा या उद्यानाची स्थापना काय एकोणीशे पंचावन्न साली झालेली आहे या ताडोबाचं जे क्षेत्रफळ आहे ते एकशे सोळा चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे आणि ताडोबा हे काय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा आहे आणि ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे व्याघ्र प्रकल्प सुद्धा ताडोबा आहे आणि सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प सुद्धा ताडोबाच आहे संजय गांधी पुढचं उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकोणीसशे त्र्याऐंशी सालीची स्थापना झालेली आहे हे एक शहरी क्षेत्रात असणारं रा राष्ट्रीय उद्यान हे एकच आहे संजय गांधी आणि हे जे उद्यान आहे मुंबई उपनगर आणि ठाणे या मध्ये येते या उद्यानामधून मिठी नदीसुद्धा वाहते आणि आताच नुकतंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ज्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून आहेत त्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून रवीनाथ टंडन रवीनाथ टंडन यांची काय नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा जो राष्ट्रीय उद्यानाचा व्हिडिओ झाला अशाचबद्दलचा आपण जो आहे तो पुढचा व्हिडिओ आहे तो राष्ट राष्ट्र जे व्याघ्र अभयारण्य आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांच्याबद्दल आपण एक व्हिडिओ घेणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात जेवढे अभयारण्य आहे त्यांच्याबद्दलसुद्धा आपण एक व्हिडिओ पुढचा घेणार आहे तर महत्त्वाचे जे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यात जिम कार्बेट गंगोत्री नंदादेवी हे जे आहेत उत्तराखंड राज्यातील आहेत गंगोत्री राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान बंगालचं बक्सा राष्ट्रीय उद्यान सुंदरबन राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेशचं जे आहे ते नामदफा राष्ट्रीय उद्यान आसाममधील जे आहे एकशिंगी गेंड्यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मानस राष्ट्रीय उद्यान नमेरी राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान तर हे जे राष्ट्रीय उद्यान आहेत यांच्याबद्दल जे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे यांचा स्पेशल एक भारत राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण एक व्हिडिओ तयार करणार आहे त्यामुळे जे आहे ते एकशे तीनमधले जवळपास बरेचसे जे राष्ट्रीय उद्यान आहेत आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात काजीरंगा नामेरी बांधिवगड गीर ब्लॅकबर्ग हे जे आहे त्यांचासुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल यात नक्की लाईक करण्यास अजिबात विसरू नका आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ मी तयार केलेला हा पण कुठल्या तरी एखाद्या वनरक्षक किंवा इतर भरती ग्रुपच्या काय वेब वर तुम्ही हा फॉरवर्ड करण्यास अजिबात विसरू नका तो जाली तर मित्रांनो हे झाली राष्ट्रीय उद्यानाची जी गोष्ट असाच आपण व्हिडिओ आता महाराष्ट्रातच जर म्हटलं तर महाराष्ट्रात काय काय वन्यजीवन आहे त्याबद्दल जर बघायचं तर महाराष्ट्रात काय जागतिक वैध काय ते जैवविविधता हॉटस्पॉट जे आहे ते पश्चिम घाट हा भारतातला आहे पश्चिम घाटाची जर संपन्न असा प्रसिद्ध प्रदेश आहे भारतात जे आहे जागतिक जैविधता स्पॉटमधील जर एक ठरलेला पश्चिम घाट आहे त्यामध्ये बराचसाच भाग जो आहे तो पश्चिम घाटाचा महाराष्ट्रात वसलेला आहे पश्चिम घाटाची जी लांबी आहे पश्चिम घाटाची टोटल लांबी जी है। 4 -4 आहे ती सोळाशे चौरस किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रामध्ये चारशे चाळीस चौरस किलोमीटर ही पश्चिम घाटाची लांबी आहे आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी जवळपास वीस पॉईंट एक टक्के क्षेत्र हे वनक्षेत्राच्या खाली आहे म्हणजे महाराष्ट्राचं जे वनक्षेत्र आहे ते एकवीस टक्केच्या जवळपास आहे आणि वनक्षेत्राच्या चे जे भारताचं वनक्षेत्र आहे त्याच्या आठ टक्के महाराष्ट्रातलं जे वनक्षेत्र आहे ते आठ पर्सेंटच्या आसपास काय येत आहे महाराष्ट्रात आतापर्यंत बेचाळीस वन्यजीव अभयारण्य आहेत सहा राष्ट्रीय उद्यान आहेत सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर याच्याविषयी जे आहे आपण पुढच्या जे व्हिडिओ आहेत त्यांच्यामध्ये त्या त्या गटानुसार काय आपण माहितीही पाहणार आहे पुढच्या गटामध्ये आपण वन्यजीव अभयारण्य आणि त्याच्या पुढच्या गटामध्ये व्याघ्र प्रकल्प अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही महाराष्ट्रातली जी आहे ती माहिती आपण टोटल पाहणार आहे तर जानेवारी दोन हजार तेरामध्ये पुणे येथे राज्य वन्यजीव मंडळाची काय बैठक झाली होती आणि त्या बैठकमध्ये काय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये काय की सह्याद्री पर्वतामध्ये एक अजून व्याघ्र प्रकल्प स्थापन करणार आहेत आणि तामिनी सुधागड जे आहे पुणे जिल्हा आणि इसापूर जिल्ह्यातील काय एक पक्षी जी यवतमाळ जिल्ह्यातील यांना काय अजून मान्यता देणार आहेत महाराष्ट्रात संरक्षित क्षेत्राचं जर जाळं म्हटलं तर त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहे तरी त्यामध्ये आपण थोडक्यात येथे माहिती घेऊया संरक्षित क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये संरक्षित क्षेत्र किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तर ते आहेत सहा त्याचा जो एकूण एरिया 24, जो आहे बाराशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटर येतो महाराष्ट्रात जे वन्यजीव अभयारण्य आहेत ते वन्यजीव अभयारण्य आहेत बेचाळीस त्याचा जो क्षेत्रफळ आहे ते सात हजार सहाशे चार चौरस किलोमीटर पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर आहे आणि त्याचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर दोन टक्केच्या आसपेक्षा जास्त आहे दोन पॉईंट पाच टक्के येते वन क्षेत्राच्या आणि बावेस्पिअर रिझर्व म्हणजे जे जी जीवावरण राखीव क्षेत्र आहेत ते बा महाराष्ट्रामध्ये शून्य आहेत पुढचं जे, जे ते आहे ते संवर्धन राखीव क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्रात जे दोन आहेत त्यांचं जे क्षेत्रफळ आहे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकवीस चौरस किलोमीटर आपण पाहिलं मागील प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं नसेल तर आपण परत एकदा सांगतो आणि ते ज राखीव क्षेत्रात ते आहेत कोल्हामार्ग वन्यजीव या व्हिडिओमध्ये आपण त्यात भरपूर डिटेल्स माहिती घेऊ एक आहे कोल्हामार्ग गडचिरोलीमध्ये रानमशीसाठी आणि दुसरं आहे भोरगड नाशिक या ठिकाणी आणि जीव जीव समुदाय राखीव क्षेत्र काय ते शून्य आहेत असं महाराष्ट्रातलं जे वन संरक्षण क्षेत्राचं जाळ आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण असे अठ्ठावन्न क्षेत्र आहेत आणि त्याचा जो एकूण टोटल एरिया आहे ते नऊ हजार बासष्ट चौरस किलोमीटर आहे म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या वन क्षेत्राच्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या तीन टक्के हा काय क्षेत्रफळाचा एरिया आहे तर मित्रांनो असा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये आपल्याला अजूनसुद्धा व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये किंवा या यूट्यूब चॅनलवर आहेत आपण त्यासाठी हे पाहू शकता वनरक्ष भरती बदल चा बदल चा बदल चा वन धोरणबद्दलचा व्हिडिओ आहे वन राष्ट्रीय जागतिक वर्ष किंवा दशक यद्धाबद्दलचा आहे व्याघ्र प्रकल्पाबद्दलचा आहे वन पर्यावरण दिन विशेष आहे विशे त्यांच्याविषयीचा आहे जैविकता पर्यावरणविषयीचं आहे राज्य राष्ट्रीय प्राणी कोणकोणते आहेत आपले त्यांच्याविषयीसुद्धा एक कायक व्हिडिओ तयार केलेला आहे महाराष्ट्रातील असे खूप सारे जवळपास पंधरा ते सोळा व्हिडिओ आपल्यासाठी काय मी तयार केलेले आहेत वन प्राणी अहवाल आहे प्राणी प्रकल्प वाघ प्रकल्प कधी सुरू झाला गिर प्रकल्प कधी झाला सिंह प्रकल्प मगर प्रकल्प असे खूप सारे व्हिडिओ आपल्यासाठी आणलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय त्याच्याबद्दलची माहिती पाहूया तर महाराष्ट्र राज्य जीव जे आहे तो शेकरू आहे महाराष्ट्र राज्य जीव आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू आहे महाराष्ट्र राज्य पक्षी जो आहे तो हरियाल आहे त्याला येलो म्हणजे पिवळ्या पायाचा कबूतर आहे आणि राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉर्मॉन आहे राज्य फुल जे आहे ते जारुळ आहे त्याला ता ताम किंवा मोठा बोंडार असे सुद्धा म्हणतात आणि राज्य वृक्ष काय आंबा आहे असे मित्रांनो माहिती आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल धन्यवाद आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण भार महाराष्ट्रातील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प याच्याबद्दलचा पाहूया धन्यवाद